आज दिनांक 28/11/2023 वर्षातील पहिल्याच ऑर्डरचा शुभारंभ। वास्तविक पाहता मुंबईतल्या थंडीचा हा माझा पहिलाच अनुभव असेल। रात्री झोपताना पहाटे 4 सुमारास उठून मुंबईतल्या गुलाबी थंडीचा आनंद घेईन या विचाराने माझे मन शहारले। थंडीच्या हुरहुरतेने सकाळी 3:30 उठलो आणि मनाला नामुष्की जाणवली। कदाचित बाहेर गेल्यावरती काहीसे मनात आनंदाचे पारवे पिंगा घालतील अशा आशेने बाहेर पडलो। दर मजल करत सकाळच्या रस्त्याला तुडवत भयंकर शांततेत रस्त्यावरच्या वाहनांचा पार्श्वसंगीतात आम्ही चालत होतो। चालताना अचानकपणे विश्वास हेलकावेखात तोंडामध्ये विशिष्ट शब्द पुटपुटत माझ्या अंगावर आला। त्याच्या बाजूला पाहता क्षणी एखाद्याने एखाद्याला मगरमिट्टी मारावी अशा भावनेने तब्बल 3 श्वान विश्वासकडे धावून येत असतानाचे निदर्शनास आले। मी तसा पुण्याचा असल्याकारणाने श्वानांचा अनुभव माझ्यासाठी नवीन नव्हता। मी केलेल्या कृत्याने श्वान इतक्या लगेच पळून जातील असे विश्वास मी अपेक्षितच ठेवले नव्हते। पुढे गेल्यावर रिक्षात बसलो आणि अ ते ज्ञ या बाराखडीत न बसणाऱ्या रिक्षाच्या आवाजात आम्ही वाशी स्थानकावर पोहोचलो। स्थानकामध्ये शिरत असताना माझा समज हा गैरसमजामध्ये बदलेल असे वाटले नव्हते, कारण दिवसा असणारी गर्दी पहाटे 4 पाहायला मिळाली आणि मुंबई झोपत नाही या वाक्याची मला परिचिती आली। तब्बल 2 रेल्वे गेल्यानंतर आमची रेल्वे प्लॅटफॉर्मवर दाखल झाली आणि आम्ही आतमध्ये जाऊन बसलो। सो नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप काजे पुन्हा एकदा स्वागत करतो तुम्हाला सर्व रसिकांचं, व्ह्यूअरचं आणि सबस्क्रायबरचं आपला चॅनल GS ऑल इन वनमध्ये। आज आम्ही चाललो आहे नालासोपारा या ठिकाणी, या वाशी, त्याच्यानंतरनं वाशी अंधेरी असं करत आम्ही नालासोपारा या ठिकाणी जाणार आहोत। माझ्यासोबत आहे विश्वास, बेस्ट फोटोग्राफर। आज ऑर्डर आहे पहिलीच या 2023-24 या वर्षातील पहिलीच ऑर्डर आहे। आज मला रेल्वेगाडीचा मालक झाल्यासारखे वाटले। त्याचे कारणही तसंच होतं। पूर्णतः डब्यामध्ये गरगर फिरणाऱ्या पंख्यांचा आवाज आणि ज्या हँडलच्या आधारावर अख्खी मुंबई प्रवास करते त्याच्या खणखणाटाशिवाय काहीच नव्हते। पुन्हा माझा मोबाईल काढत मी छायाचित्रण टिपण्यास सुरुवात केली आणि दाराच्या शेजारी असलेल्या बांबूला हाताचा वेळोखा मारत संपूर्ण शहर मोबाईलच्या दृष्टिक्षेपात सामावण्याचा प्रयत्न करू लागलो। पण इथेही मात्र माझी नाचक्की झाली, कारण बाहेर फक्त आणि फक्त अंधाराचे साम्राज्य पसरले होते। हेच नाराजीचे घोट पीत मी भुजंगाने मारलेला हाताचा वेळोटा सोडवत पुन्हा जागेवर जाण्याचा प्रयत्न करू लागलो। OMG, ज्याप्रकारे अंधारात एखादा दिवा चमकावा, दुःखाच्या वातावरणात सुखाचे वातावरण निर्माण व्हावे असे काहीसे घडले। आता आमची ट्रेन वाशीच्या काडीवरून चालू लागली होती। दूरवर अंधारात पाणी, धुके यांच्या निळ्याने दृष्टीला प्रसन्न वाटू लागले होते। चंद्राच्या पाण्यात पडणाऱ्या प्रतिबिंबाने त्या चित्रास जणू नवलाई बहाल केली होती। बराचसा गारवा जाणू लागला होता। ज्या गारव्याच्या शोधात रात्री 11 वाजल्यापासून होतो तो मला इथे गवसला आणि या साऱ्या दृश्याने माझे मन हेलावून गेले।
थोड्याच वेळाने माझी रेल्वेगाडीवर असणारी मालकशाही पूर्वपदावर येऊ लागली, कारण येणारे जाणारे लोक मला धक्का मारत प्रवास करत होते. मानखुर्द, गोवंडी, कुर्ला, चेंबूर, टिळकनगर या स्थानकांना पाठीमागे सारत आम्ही आमच्या लक्ष्याच्या पहिल्या टप्प्यावर येऊन पोचलो, म्हणजेच वडाळा या स्टेशनवरती. आता तर माझी मालकशाही पूर्णतः नोकरशाहीत रूपांतरित झाली होती. कष्ट हेच भांडवल याची अनुभूती घ्यायची असेल तर मुंबईच्या या स्थानकांना जरूर भेट द्या. पहाटे 4 वाजल्यापासून उठून धक्काबुक्की, म्हणजे पहाटे उठून 3-4 महिलांची पायपीट करून योग्य त्या ठिकाणी योग्य वेळी रिक्षासाठी लाईन लावणे, तिकिटाच्या रांगेत उभे राहत सुट्ट्या पैशाची चाचपणी करणे, कोणत्याही पर्वतारोहीला लाजवेल अशा पायऱ्यांची चढण आणि उतरण करणे आणि आपले काम तडीस नेणे असे होणे. आता अंधेरीला उतरलो. बहुतांश प्रमाणात मुंबई जागी झाली होती. फेरीवाल्यांचे आवाज आता जास्त स्वर धरू लागले होते. विजांच्या गडगडाने ज्याप्रमाणे आसमंत गजबून जातो त्याचप्रमाणे ठकठकी आवाजाने पूर्ण स्टेशन दणदणत होते. तो आवाज होता बूट पॉलिश करणाऱ्यांचा. मला अद्यापही न उमजलेली बाब म्हणजे पावला पावलांवर एकमेकांचे बूट एकमेकांना खराब करत असताना बूट पॉलिश करायचे कशाला. आत्ता आम्ही होतो वेस्टर्न लाईनला, जी की गर्दीसाठी खूप प्रसिद्ध आहे. विनोदाची बाब म्हणजे वेस्टर्न, हार्बर आणि सेंट्रल लाईन त्या मला 3 बहिणींसारख्या वाटतात. त्यांना जोडणारे दुवे म्हणजेच दादर, वडाळा, कुर्ला हे स्टेशन त्यांचे भाऊ भासतात. तर सर्व लाईन्सचे एकमेव शेवट असणारे स्टेशन म्हणजेच CSMT सी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे त्यांच्या वडिलांची जागा निभावताना दिसतात. अशा चढावडीचा प्रवास करत आम्ही नालासोपारा या स्टेशनला पोहोचलो.